दे धमाल मधला आजही आठवतो असा क्षण कोणता? ओह, दे धमालचं टायटल सॉन्ग. तुझं आवडीचं हाय कॅलरीजवालं फूड जेवण कोणतं? पुरणपोळी, मोदक, गुळाची पोळी, एव्हरीथिंग विथ साजूक तूप. सर्वात पहिल्यांदा किचनमध्ये जेवण कधी बनवलं? मी 12वीत होते तेव्हा मी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटीनी पहिल्यांदा घरी स्वयंपाक केला. माझी आई आजारी होती आणि माझ्या घरी स्वयंपाकाला बाई नव्हती तेव्हा, आणि माझी बहीण खूप लवकर कॉलेजला निघून जायची सो तेव्हा माझी 12वीची परीक्षा होती आणि तेव्हा मी स्वयंपाक करता करता अभ्यास करत होते. दॅट वॉज द फर्स्ट टाईम वेन आय ॲक्च्युली टूक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ किचन, की मी आता स्वयंपाक करणार. पहिल्यांदा गाणं कधी गायलंस? मी वयाची 5 वर्षाची होते, पहिलीत होते तेव्हापासून मी गाते आहे. तेव्हापासून आईने मला गाण्याच्या क्लासला घातलं होतं. सो मला वाटतं की काय अशीच काहीतरी दुसरी तिसरीत असताना वगैरे गायली असेल कधीतरी, आठवत नाही. उमेशचं सध्याचं हॉट फोटोशूट पाहिल्यानंतरची तुझी पहिली रिॲक्शन काय होती? उमेशचं हॉट फोटोशूट करतानाच मी होते, त्यामुळे ते पाहिल्यानंतर नंतरची रिॲक्शन नव्हती. त्याच्या अख्ख्या 3 महिन्याची प्रोसेस आणि त्याची मेहनत आणि त्याची धडपड आणि त्याचं हार्डवर्क मी पाहिलं होतं, त्यामुळे आय ॲम अँड आय विल बी ऑलवेज प्राऊड ऑफ हिम. मला खूप अभिमान आहे त्याचा आणि मला खूप आनंद वाटतो, कारण इन रिसेंट टाइम्स मी त्याचा इतका सिन्सिअर आणि हार्डवर्किंग मुलगा नाही पाहिला. सो हे सगळं करण्यासाठी, अचीव करण्यासाठी खूप खूप जास्त कष्ट, शारीरिक तर लागतातच पण मानसिक स्थैर्य पण लागतं, जे उमेशकडे खूप जास्त चांगलं आहे आणि आय थिंक दॅट्स द बेस्ट क्वालिटी इन हिम. आतापर्यंत तुला पडलेलं सर्वात रोमॅन्टिक स्वप्न कोणतं? ॲक्च्युली काही नाही, मला लग्नाच्या आधी असं स्वप्न पडायचं की माझं लग्न व्हावं उमेशशी, आणि ते झालं. त्याला होऊन आता 5 वर्षं झाली. सो माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली आहेत आजपर्यंत आणि मी करत आले आहे, म्हणजे हट्टानी नाही पण प्रयत्नपूर्वक मी माझी स्वप्न पूर्ण करत आले. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वप्न बघावीत, कारण ती पूर्ण होतात. तू केलेल्या भूमिकांपैकी कोणती भूमिका पडद्यावर साकारणं तुला अवघड होतं? वजनदार ॲज ऑफ नाव, म्हणजे काकस्पर्श तर खूपच होती, हॅपी जर्नीही होती. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भूमिका कठीण असते किंवा चॅलेंजिंग असते म्हणूनच आपण ती घेत असतो. खरं तर प्रत्येकाचा चॅलेंजच्या डेफिनेशन्स आणि चॅलेंजची इंटेन्सिटी ही वेगळी असते. पण मला वाटतं की वजनदारसारखं मी इतर कोणत्याच फिल्मला केलं नाही. एक अख्खं वर्ष मी या सिनेमाला दिलं, बारीक व्हा, मग जाड व्हा, मग ते जाड झालेलं परत बारीक व्हा. ह्या सगळ्यामध्ये कुठेही मीडिया प्रेझेन्स करू नका, कारण तुमचा लुक रिव्हील होतो. मग इतर कामही काही करू शकत नाही, कारण एकदा जाड झाल्यानंतर मग आता दुसऱ्या फिल्ममध्ये पण तशीच जाड दिसले तर मग या फिल्मची गंमत निघून जाईल. त्यामुळे वर्षभर काहीही काम न करता फक्त एका सिनेमावर थांबणं, ह्यातनं मला माझा फिटनेस सापडला, माझ्यातले पेशन्स वाढले आणि माझी क्रिएटिव्ह भूक पण सॅटिस्फाय झाली. सर्वजणदार मुलींसाठी आत्तापर्यंत वापरलेली सर्वात लेम अशी पिकअप लाईन कोणती? रंगावरून किंवा त्यांच्या जाडेपणावरनं असेल किंवा कपड्यांवरनं, द वे दे ड्रेस अप मे बी. मला असं कधी कोणी म्हटलं नाही आहे बहुतेक. हां, आता माझ्या मागे म्हणाले असतील तर मला माहिती नाही, पण सो आय डोंट नो, आय हॅव नेवर हर्ड ऑफ एनी ऑफ सच लेम लाईन्स. या जाड्या नाहीत पण त्या बारीकही नाहीत अशा मुलींना नेमका काय त्रास असतो? ज्या जाड्या नाही आहेत आणि ज्या बारीकही नाही आहेत अशा मुलींना नेमका त्रास असतो कॉम्प्लेक्सचा. इट्स युअर इनर कॉम्प्लेक्स. तुम्ही स्वतःलाच, तुम्ही स्वतःच स्वतःला छान म्हणत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम असतो. जो की या फिल्ममध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण आधी स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे, आपण जसे आहोत तसं. सो ज्या वेळेला आपण स्वतःच स्वतःला आवडेन असे होतो त्यावेळेला तुम्ही जाड असाल तरीही प्रॉब्लेम आहे आणि बारीक असाल तरीही प्रॉब्लेम आहे, किंवा तुम्ही दोन्ही नसाल, मध्ये असाल तरीही प्रॉब्लेम आहे. सो प्रॉब्लेम लाईज विदिन,
नॉट फिजिकली, इट्स इनसाइड, इट्स इन युअर सोल, इट्स इन युअर सायकी. त्यामुळे तुम्ही तुमचं मन छान आनंदी हसरं सुखी ठेवलं पाहिजे. दॅट्स इट. कोणती ऐतिहासिक स्त्री भूमिका करायला तुला आवडेल? मी लहानपणी एक नाटक केलं होतं, एक पात्री, ज्याच्यासाठी मला पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळालं होतं. आणि तेव्हा मी महाराणी पद्मिनीचा एक पॅच केला होता, सोलोलोकी केली होती, जेव्हा ती जोहर जाण्याआधी ती जे म्हणते ते. तर मला वाटतं की जर मला ऐतिहासिक स्त्री करायची असेल तर मी महाराणी पद्मिनी करेन. ट्रॅव्हल शो करतानाची सर्वात बेस्ट गोष्ट कोणती? तुम्हाला खूप फिरायला मिळतं आणि हे जग ना खूप सुंदर आहे आणि तुम्हाला खूप काही शिकवतं. फिरण्यासारखा दुसरा अभ्यास नाही, म्हणजे हातात पुस्तक घेऊन शिकण्यापेक्षा चार लोकांना भेटून, चार जागा बघून, त्या अनुभवून तुम्ही जे शिकता आणि त्यातून तुम्हाला जगण्याची जी मॅच्युरिटी येते ती काही वेगळीच असते. डाएट करतानाची सर्वात कठीण बाब कोणती? की गोड खाणं बंद करायला लागतं बाबा. सगळ्यात पहिले डाएट म्हणजे साखर जी आपण एक्सेस खातो, म्हणजे खूप सारे पेस्ट्रीज, खूप सारी चॉकलेट्स, खूप सारी म्हणते हा मी, एखादं चालतं, दॅट इज ओके, पण जेव्हा खूप सारे खातो ते सगळं बंद करायला लागतं. आणि मला खूप गोड आवडतं त्यामुळे मी खूप गोड खाते, पण मग डाएट म्हटलं की ते बंद करायला लागतं, पण इट इज ओके. एखादं वजनदार गाणं जर वजनदार ह्या टायटलशी साधर्म्य साधायचं असेल तर कोणतं? जाऊ दे नको रे श्वास ना पुरे, नको नको नाही जा, तुझ्या ढंगाची बारीक अंगाची शोध कुणी परी तू, नाजूक दिसणारी मापात बसणारी नसेल जी गोलू पोलू.